आंबेडकर स्टूडेंट्स असोसिएशनचा कार्यकर्ता व हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचा स्कॉलर रोहित यांनी जातीयवादाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या विद्यापीठात दलित व संपूर्ण असा भेदभाव केला जातो असा आरोप आरपीएफ गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी खोटे आरोप केल्यामुळे रोहित व त्याच्या 5 साथीदार विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. त्याची या संदर्भात चौकशी होऊन तो निर्दोष असल्याचे सिद्ध झाले तरी त्याची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देण्यात श्री ममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना कळवले व त्याप्रमाणे कुलगुरूंनी रोहितला निलंबित केले. तसेच रोहितला 25,000 रुपयाची शिष्यवृत्ती 7 महिने दिलीच नव्हती, ती एकूण 1,75,000 रुपये इतकी झाली होती. सर्व बाजूने कोंडी झाल्यामुळे रोहितने नैराश्य आल्याने आत्महत्या केली. या सर्व घटनांचा व भाजप सरकारचा तीव्र निषेध करत आरपीएफ गवई गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई होऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तसेच यावेळी भुसावळ तालुक्यात चालू असलेला गौण खनिज अवैध धंद्याबाबत तहसीलदार यांच्याशी चर्चा करण्यात आली. परंतु आम्ही हक्कासाठी आम्ही कायदा व्यवस्था सोडून काम कारवाई करत नाही. सांगतो मी तुम्हाला पोलिसांचं काम आहे आणि पोलिसांना नोटीस देण्याची कारवाई करण्यात भारताच्या शासन तहसीलदारच्या कारवाईमुळे आपण तुमचे जे निवेदन आहे त्याच्यावर तुमच्यावर कारवाई करण्याचा हा उद्देश नाही. काय मेनुसार आहे बाजूला माझ्यावर काय पात्र पाठे पडते ना आपल्याला माझ्यावर काय राज्याचा मुख्यमंत्री झाला त्यांनी लोकांसाठी आंदोलनमध्ये 100 लोक कार्यक्रम